आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नांदेड येथील लोह्या तालुक्यातील शिल्पकारांची भूमी माळाकोळी येथील अल्प भूधारक शेतकरी कैलास नारायण फुलारी यांनी आपल्या 2.5 एकर शेतात अजित 155 या कंपनीच्या कापसाची लागवड केली. कैलास फुलारी यांनी आपल्या 2.5 एकर शेतात अजित 155 या कंपनीचे बियाणे खरेदी करून 3 बॅग कापूस लावला. यावर्षी तरी चांगले पिकेल या आशेवर त्यांनी कापसाची चांगली निगा राखली. 8 फवारण्या केल्या. कोळपणी, खुरपणी, बियाणे लावणी, वेचणी या सर्वांचा मिळून 55 ते 60 हजार रुपये खर्च केला. कापसाची वाढीही अपेक्षेप्रमाणे झाली, मात्र फळधारणाच झाली नाही. कापसाला बोंड तर लागली, परंतु ती फुलली नाही. अत्यल्प प्रमाणात झालेल्या फळधारणेतूनच त्यांना अवघा 70 किलो कापूस निघाला. मी कैलास नारायण फुलारी, राहणार माळाकुळी. मी अजित 155 बियाणे 6 जून ते 7 जूनला मी हे लागवड केली होती. जवळपास त्याला आम्ही 8-9 फवारण्या केल्या, वेळोवेळी खत टाकला, तरी पण मला पहिलं कापूस एकदम चांगला वाटला कापूस हा. त्याच्यामुळं मी खूप असं गावामध्ये उसनवारीचे पैसे काढले, व्याजाचे पैसे काढले. माझे 2 बँकेचे पीक कर्ज आहे. मी जवळजवळ 2 महिने झालं माझी पूर्ण हे टीम घेऊन कृषी अधिकाऱ्याकडे गेलो, कलेक्टर ऑफिसला गेलो, तहसील ऑफिसला गेलो, पण माझी दखल घ्यायला कुणीच तयार नाही. म्हणजे आमचा शेतकऱ्याचा आवाज, आमचा शेतकऱ्याचा कुणी ऐकणारं कुणी आहे की नाही असा मला ह्या गोष्टीचा खंत वाटतो. आणि त्याच्यानंतर मी वैतागून असं ठरवलं की मी तहसीलदार साहेबाला परवाचे निवेदन दिलेलं आहे की मी येणाऱ्या 3/12/2018 ह्याच शेतामध्ये खड्डा करून माझी जीवनयात्रा संपवणार आहे. कारण का संपवणार आहे यात्रा, की मी एवढे कष्ट करून मला काहीच नाही ना, त्याला एकसुद्धा बोंड नाही. जवळपास मला 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आहे इथं. सरच होऊन जवळपास 2.5 एकरमध्ये मी 3/3 वर कापूस लावलेला आहे. हां, बोंडसुद्धा फुटाय नाही. कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन लावला, ते यायला तयार नाहीत. कृषी अधिकाऱ्याला मी 3 निवेदन दिले, त्यांनासुद्धा यायला तयार नाहीत. तहसीलदारसुद्धा यायला तयार नाही. कलेक्टर ऑफिसला दिलो, त्यांनी कोणीच दखल घ्यायला तयार नाही. आणि माझ्या शेतामध्ये आत्तापर्यंत पाहणी करायला कोणीच आलं नाही. मी 2 तारखेपर्यंत वाट बघणार आहे. मला जर योग्य न्याय नाही भेटला तर मी 3 तारखेला ह्या शेतामध्ये मी माझी जीवनयात्रा संपवणार आहे. मला 2 लेकरं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. माझ्या आईचं आजार पण आहे घरी. आणि मी फक्त करणारा एकटा पूर्ण माझं ह्या शेतीवर अवलंबून आहे. आणि ही जी शेती आहे आमची, की बाबा आमचं एकच आहे पीक, म्हणजे एक पीक आहे. आम्हाला काय भिजवण नाही, नंतर कोणतं रब्बी पीक येत नाही, काही नाही. आता वर्षाचं पीक गेल्यानं आम्ही आता कसं करायचं, हे कर्ज कसं फेडायचं, गावातले उसने पैसे घेतलेले ते कसे फेडायचे, तर त्या गोष्टीचा मला त्रास व्हायला आहे. आणि मी आज रोडवर आलो आहे, माझं कुटुंब रोडवर आलं. आणि माझा जवळपास 2.5-3 लाख रुपये घाटा झाला. गावामध्ये तुम्ही कुठे कुणाला बी विचारा की आमच्या इथं 8-10 हजार उतार कुणालाही झाला आहे, तर मी हिशोब लावला होता की मला कमीत कमी 30 ते 35 क्विंटल कापूस व्हावं, तर 70-80 किलो कापूस या शेतामध्ये मला झालेला आहे. तर माझी दखल कोणीही घ्यायला तयार नाही. तुम्ही ह्याचं बूड जर बघितलं होतं, मनगटावनी बूड आहे याचं, एवढी मेहनत केलेली आहे. हां, हे मेहनत तुम्हाला कळतंय ना. ही जमीन बघा, हे 1 नंबर मातेची जमीन आहे. ही काय जमीन खराब नाही, काही नाही. आणि कुठंच बोंड फुटाय तयार नाही, एक सुद्धा बोंड फुटाय तयार नाही. आणि ही तक्रार माझीच नसून माळाकुळीमध्ये बऱ्याच शेतकऱ्याची तक्रार आहे, पण ते शेतकरी वर्ग तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांना कुठं जावं, काय नाही, कुठं अर्ज द्यावं, ते काही कळत नाही. अजित 155 कमीत कमी माळाकुळीमध्ये 8 ते 10 शेतकरी आहेत, आणि बाकीसुद्धा कंपनीचे आहेत. ह्याचा अर्थ असा की ह्या कंपनीवाल्याचं आणि कृषी अधिकाऱ्याचं काही ना काही तर त्यांचं मिळतं जुळतं साठं लोटं आहे. जर साठं लोटं नसेल तर त्यांनी माझी दखल घेतली असती ना, म्हणजे दखलच घ्यायला तयार नाहीत ते. तर ह्याच्यामुळं कृषी अधिकारी आणि आपलं बियाणंवाल्याचा काही ना काही त्याचा संबंध आहे, त्याच्यामुळं ते यायला तयार नाहीत. या कारणास्तव तुम्ही टोकाचं पाऊल उचलणार आहे, ह्याचं जबाबदार कोण? ह्याचं जबाबदार कंपनी राहील आणि प्रशासन राहील, बाकी कोण राहील? प्रशासनच राहील ना बुवा. ते ना आम्हाला सांगावं लागेल ना हे कशामुळं झालं, ते का फुटाय नाही त्यांना सांगावं लागेल ना. ते म्हणतात की आमच्या बियाणात दोष. मी कमीत कमी 50 फोन कंपनीवाले लावले, माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड आहे आत्ता, एकही फोन उचलाय तयार नाहीत.
आणि त्याच्याशिवाय पर्यायच नाही ना आपल्याला. माझी हो का एक मिनिट बघू इकडं, माझ्याकडे पूर्ण निवेदन आहेत, मी कोण्या तारखेला कुणाला दिलेलं आहे ते कलेक्टर ऑफिसला, माझ्याकडे पूर्ण निवेदन आहेत कलेक्टर ऑफिसला दिलेलं, टोटल हे काय समजा आहे माझ्याकडे इथं नाही असं काहीच नाही. आणि माझी माझी हां एवढं करून बी कोणी यायला तयार नाही. आणि माझी परिस्थिती पूर्ण आम्ही शेतीवर आप हे आहे आमचा पूर्ण जे चरणारा हे आहे आमचा चालणारा कारभार पूर्ण शेतीवर आहे, त्याच्यामुळं आमची दखल घ्यायला तयार नाही आणि आम्हाला मरणाशिवाय पर्याय नाही. या कारणास्तव शेतकरी कैलास नारायण फुलारी यांनी दिनांक 3 डिसेंबर रोजी आपल्या शेतात आत्महत्या करण्याचा इशारा दिनांक 22 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय येथे एका निवेदनाद्वारे दिला आहे. कैलास नारायण फुलारी हे आमचे मित्र असून एक सामान्य कुटुंबातील शेतकरी आहेत. त्यांनी यावर्षी अजित 155 तीन बॅगा जवळजवळ 2.5 एकर जमिनीमध्ये लावलेल्या होत्या. एक दरवर्षीप्रमाणे त्यांनी यावर्षी अजित 155 बॅग आपण लावली पाहिजे, लावून बघावं असं म्हणून दुसरे कापसं लावत होते दरवर्षी, पण यावर्षी अजित 155 लावली. परंतु या अजित 155 कंपनीची पेरणी जवळजवळ जून महिन्यामध्ये 7 तारखेला झाली आणि त्या तारखेला हे कापूस त्यांनी लावला. जवळजवळ माळाकुळीतल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी 7 पासून 12 तारखेपर्यंतची पेरणी केली. आज अजित 155 कंपनीला यांनी वारंवार फोनवर औषध फवारण्या विचारल्या, खताचे डोस विचारले आणि त्या पद्धतीनं त्यांनी खताचे डोस वारंवार फवारण्या केल्या. बोंड लागत नाही खताच्या कृषी म्हणजे बियाणे कंपनीला आणि औषध कंपनीला वारंवार चौकशी करून त्यांनी फवारण्या येते केल्या तरी ती बोंड लागायला तयार नव्हतं. म्हणून यांनी आता शेजारचे कापसं याचायला आले तरी पण यांचा कापूस फुटायला तयार नव्हता. मग यांनी आम्हासारख्या सर्वसामान्य मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो असल्यामुळे यांनी प्रथमतः आमच्याकडे आले. आमचे ग्रामपंचायतचे उपसरपंच मनोहर राठोड, आमचे ग्रामपंचायत सदस्य सुरत चाटे, आमचे शेतकरी रणजितसिंग ठाकूर, आमचे गंगाधर मोवा, हे सर्व शेतकरी मिळून आम्ही टीम वावरामध्ये पाहणी केली. संबंधित कृषी सहाय्यकांना आम्ही फोन केला प्रथमतः, त्यांना निवेदन आणून वावर दाखवलं, परंतु त्यांनी तोंडीच वावर पाहिले, कुठला रिपोर्ट केला नाही काय नाही, तसेच निघून गेले. म्हणून आम्ही काय केलं, तालुका कृषी अधिकारी यांना 23/10/2018 निवेदन केलं. पहिलं साहेब तुम्ही या आमचं पहिल्यांदा वावर बघा आणि फक्त वावर बघा, त्याच्यानंतर डिसिजन घ्या की हे बोगस आहे का काय, आम्हाला काही कळायला मार्ग नाही, वावर फुटायला तयार नाही. जर 3 बॅग लावून जर 70 किलोचं उत्पन्न घरात येत असेल, आज त्या शेतकऱ्याची एवढी वीक परिस्थिती आहे की त्याच्यावर खाजगी कर्ज आहे, बहुतांश 2 बँकांचं कर्ज आहे, भरमसाठ कर्ज आहे, कुटुंबामध्ये लहान लेकरं आहेत, घरी आई आहे आजारी, मग या शेतकऱ्याला कुठली नोकरी नाही. मोदी सरकार तर म्हणते शेतकऱ्यांचे आजचे दिन, एकतर कशाला काही भाव नाही, दलालांचा सुळसुळाट झाला आहे आणि फक्त मला वाटतं या अधिकाऱ्यांचेच फक्त या देशामध्ये आजचे दिन आलेत की काय असं आम्हाला आता वाटायला लागले. का तर एवढ्या काही तक्रारी केल्या साहेब, 26/10/2018 तहसीलदार साहेबांना, 14/11/2018 कृषी म्हणजे जिल्हा अधिकारी साहेबांना तक्रार केली आणि काल 22/11/2018 म्हणजे जीवनयात्रा संपवायचं निवेदन, येणाऱ्या 3 डिसेंबरला जीवनयात्रा संपवायचं निवेदन 22 तारखेला दिलं गेलेल्या. एवढं निवेदन देऊनसुद्धा यांची साधी चौकशी करायला आणखी कोणी आलेलं नाही, ना तहसीलचे ऑफिस आले नाहीत, ना कलेक्टरचे अधिकारी आले नाहीत, ना कृषीचे आले नाहीत. ह्याचा अर्थ असा आहे की एवढं काही मोठं तालुक्यामध्ये रॅकेट आहे, नुसतं बियाण्यामध्येच नाही तर औषधामध्ये सुद्धा रॅकेट आहे, अन्नामध्ये रॅकेट आहे, रस्त्यामध्ये रॅकेट आहे. आज मला सांगा निसर्गाची एकच आम्हाला निसर्गावर अवलंबून राहावं लागतं या माळाकोळी परिसरातल्या लोकांना. साईडला धरण बनलं, आमची सिंचनाचं कुठलं काही व्यवस्था एकतर केली नाही 17 वर्षात. कमीत कमी निसर्गावरचा वेळोवेळी पाऊस पडला त्याच्यावर आमचं उत्पन्न होईल म्हणलं तर या बोगस बियाण्यामुळं अशी मानहानी आमची झालेली आहे आणि ह्याच्यावर कुठं तक्रारी केल्या तर कुणी आमची दखल घ्यायला तयार नाही. म्हणून माझी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे की खेड्याकडे चळा, हे जे नारा आहे ते तुमचा बोगस आहे आणि जे आजचे दिन म्हणतात ते तर फ्रॉड आहेत, एकदम बोगस आहेत. तुम्ही फक्त ECमध्ये बसून हे नारे देता, प्रॅक्टिकल ग्राउंड लेवलला हे अधिकारी तुमचे आजचे दिन सगळ्या अधिकारी शेतकऱ्यासाठी येणाऱ्या योजना हे हडप करतात. माझी तर एक साहेब या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आणि आमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे, हा आवाज मोदी साहेबापर्यंत गेला पाहिजे. का गेला पाहिजे, तालुक्याचा कृषी अधिकारी श्री मंगनाळे साहेब
यांच्या संपत्तीची तुम्ही चौकशी करा, तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल की या माणसानं किती फ्रॉड घोटाळा केलेला आहे. हे माणूस कृषीचे कोणीच टीम पाठवत नाही वावरात, बोगस बियाणं आहे का काय ते बी सांगायला तयार नाहीत, कुठले कंपनीचे लोक यायला तयार नाहीत. ह्याचा अर्थ असा सिद्ध होत आहे की या माणसाचं आणि या कंपनीचं साटलोट आहे हे काहीतरी मिळून आहेत. आणि ह्या माणसाने ह्याच्यातच भ्रष्टाचार केला, नाही तर सिंचन विहिरीत घोटाळा, तुमच्या शेततळ्यात घोटाळा, ठिबकमध्ये घोटाळा, शेतकऱ्यासाठी अवजारामध्ये घोटाळा, शेतकऱ्यासाठी झाडे लावण्यामध्ये घोटाळा, घोटाळेच घोटाळे केलेला हा माणूस आहे. तक्रारी केल्या तर ह्या माणसाच्या 1000 तक्रारीसुद्धा पुरणार नाहीत, एवढ्या तक्रारी आहेत. माझ्या अंदाजाने आमच्या एकाच गावामध्ये 100 ते 200 शेतकरी त्या माणसाच्या खिलाफ आहेत. आणि हे माणूस त्या गोष्टीला भिवून प्रॅक्टिकलमध्ये ग्राउंड लेवलला कुठल्या वावरात येत नाही. आमचीही निवेदन केलं आहे आम्ही, साहेब तुम्ही किती घोटाळे केलेत आम्हाला माहीत नाही, पण आमचं वावर तर कमीत कमी बघायला या. वारंवार मी स्वतः सोबत गेलो, फोन उचलत नाहीत. शेतकऱ्याने 50 कॉल केले तरी उचलत नाहीत. ते सांगतात तुम्ही लोह्याला या, ऑफिसमध्ये बसून आपण काय ते बघू. आता मला सांगा, वावरात हे बियाणं लावलं आहे, ह्याला बोंड फुटलं तर फुटायला तयार नाही. ह्या काय बोंडाची परिस्थिती झाली, ह्या काय फुटलं तर असलं झालं आहे. त्या शेतकऱ्यानं का फाशी घ्यावं का मरावं का काय करावं, हे अधिकारी मला सांगा. हे बोंड त्याला का ऑफिसमध्ये दिसणार आहेत, त्यानं वावरात आलं तरी हे प्रॅक्टिकल दिसल. आणि हे जर माणूस आज शासनाचा आमच्या घामाचा पगार घेऊन जर हे सीटवर बसून असे सल्ले देत असाल, तर या अधिकाऱ्याचं त्या सीटला काम नाही. तर माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे, साहेब लोहा तालुका सुधारायचा असेल तर असे भ्रष्ट अधिकारी या तालुक्यातून हकालपट्टी करा. माझी एवढीच या क्षणी मागणी आहे. आणि येणाऱ्या 2 तारखेपर्यंत, येणाऱ्या 3 तारखेला या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा निवेदन दिलेलं आहे. माझी तर पहिल्यांदा विनंती आहे शेतकऱ्याला, शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका, हिमतीनं लढा, हिमतीनं लढा. काय कुठोरी लढू आपण न्यायाच्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटना ही कुणाच्या बापाच्या घरी पाणी भरत नाही, त्या कायद्यानुसार आपण लढू. पण तुम्ही आत्महत्येचा निर्णय घेऊ नका, आम्ही वारंवार विनंती करतो. पण त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं, माऊली हे कर्ज फेडायचं कसं, आपण कायद्यानं लढू, कायदा कधी नाही मिळेल आपल्याला. आज मला आज नगदी आता 1 महिन्याला माझ्या घरी बँकवाले खाजगी सावकार सुटतात, ह्याला काय मी तोंड देऊ? काय न्यायालयाची वाट बघू, कुठली वाट बघू? आणि न्यायालयात गेलं तर 4-4 वर्ष 5-5 वर्ष याचा निकाल लागत नाही, आम्हाला गॅरंटी येत नाही, कुणी काय आम्हाला देईल याची गॅरंटी येत नाही. म्हणून शासनाने वेळीत दखल घेऊन येणाऱ्या 2 तारखेपर्यंत कैलास नारायण फुल्लारी आणि त्यांच्यासारखे माळाकुळीतले 12 शेतकरी यांचा न्यायनिवाडा करावा. आणि असे हजारो तालुक्यातले शेतकरी जे ह्या बियाण्याला फसलेले आहेत यांना न्याय देऊन सहकार्य करावा अशी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळात अजित 155 या कंपनीवर कुठल्या शेतकऱ्यानं विश्वास ठेवू नये आणि हे पुढच्या वर्षी बियाणं लावू नये अशी मी शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो सर्व शेतकऱ्यांना. ही फ्रॉड कंपनी आहे, ही बोगस कंपनी आहे. मित्रहो, ज्यांना कुणाला हे पाहायचं असेल तर त्यांनी कैलास नारायण फुलारीचं शेत येऊन पाहावं अशी या प्रसंगी मी मनोहर राठोड, उपसरपंच ग्रामपंचायत माळाकुळे. आमचे मित्र माळाकुळे येथील कैलास नारायण फुलारी आणि आमचे नारायण मामा यांच्या शेतामध्ये आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. आणि पाहणी करतेवेळेस आमच्याकडे त्यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, कलेक्टर ऑफिस यांना वारंवार दिलेले निवेदन, तसेच पेरणीपासून ते आजपर्यंतची त्या कंपनीवाल्याकडे त्यांनी फोनवर संपर्क केलेला सर्व रेकॉर्डिंग हे सर्व आम्हाला प्रत्यक्ष दाखविला त्यांनं. आणि त्यांनी असं पेरणीच्या मोसममध्ये म्हणजे 7 जून ते जवळपास 15 जूनपर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये पेरणी केली, चांगल्या परिस्थितीमध्ये त्याची उगवणसुद्धा झाली. उगवण झाल्यानंतर त्यांनी त्याच कंपनीला फोन करून जे काही आवश्यक असणारे त्यांची खताची मात्रा असेल, औषधाची फवारणी असेल, हे चांगल्या रीतीने त्या कापसाची जोपासना केली. जोपासना करून त्यांना प्रतिसाद तेवढा काही विशेष मिळणं गेला त्या कापसाच्या ह्याच्या संदर्भात. म्हणून त्यांनी प्रत्यक्ष त्यावेळी कंपनीला संपर्क केला, बाबा आमच्या शेतात या, भेट द्या, आमचे थोडं कापसाची थोडं आम्हाला अडचण वाटायली, बोंड वगैरे जास्त काही येत नाहीत, फुलं येत नाहीत, सगळे चापे येत नाहीत. म्हणून त्यांनी त्या कंपनीवाला संपर्क केला. पण कंपनीवाल्याचं कसं झालं आहे, ते कुठतरी कृषी मंत्री म्हणा, कृषी अधिकारी म्हणा, या कंपनीचं आणि त्यांचं ते पूर्वजापासून ते नाळ जुळलेली आहे. त्यांच्या आमच्यासारख्याच्या तक्रारी देणं किंवा लहान तोंडी मोठा का अशी आम्हाला काही जमणा गेलं इथे. आणि ह्या आमच्या ठिकाणी जर दुसरा कोणता मोठा एखादी आमदार खासदारचं हे जर शेत राहिलं असतं तर त्यांनी त्या खुर्चीवरून त्याला खोडून बाहेर आणून मारलं असतं. पण आमची तेवढी पोहोच नाही. म्हणून आम्ही आमच्या लेवलनं, आमच्या परिस्थितीनुसार,
आम्ही सर्वांना विनंती केली, पण ह्या विनंतीला कोणीच दाद द्यायला तयार नाही। त्यामुळे आमच्या मित्रांनी त्या संदर्भात शेवटी आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। त्यांना आम्ही सूचना केल्या की आत्महत्या हे शेवटचा पर्याय नसून त्यांना आपण संघर्ष करावा लागेल, त्याला पाठपुरावा करावा लागेल, आणि जे काही दोषी असतील, कंपनी असेल, अधिकारी असेल, त्यांना ते बियाणं जे मान्यता देतात, जे सीडचं हे प्रमाणित करतात, त्या अधिकाऱ्यावर, त्या कृषी अधिकाऱ्यावर, त्या कंपनीवर गुन्हे दाखल करूत आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊत, हे अशी आम्ही त्यांना सध्या आता त्यांना विनंती करत आहोत। तरी त्यांनी सध्या काही समजूत निघाली नाही, आणि ते खरंच त्यांच्या कुटुंबावर आता सध्या अशी वेळ आहे की खाजगी कर्ज, बँकेचं कर्ज, घरचं आजारपण, आणि आधीच तर अल्पभूधारक शेतकरी, त्यामध्ये हे एवढं मोठी नुकसान, त्यांचं उदरनिर्वाह करणं म्हणजे त्यांना फार एक अतिशय अवघड गोष्ट झालेली आहे, आणि ही त्यांची परिस्थिती हलाखीची झालेली आहे। त्यामुळं त्यांना जीवन यात्रा संपविण्यासाठी आम्ही त्यांना नकार देत आहोत। तरी तुमचं हे आत्महत्या जे आहे ते थांबवा, आपण शासन दरबारी तुमच्यासाठी आंदोलन करू, संघर्ष करूत, काय वाटेल ते करूत, पण तुम्हाला न्याय मिळवून देऊत, अशी आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे। आणि या संदर्भात आम्ही परत त्या शासनाला, अधिकाऱ्याला निवेदन देऊन त्यांना इथपर्यंत खेचून आणूत, आणि हे वावर दाखवून त्यांना ह्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बस